Thank you.
नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आताच तुम्ही माझी देवपूजा झाली ती पाहिली. आणि सध्या जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून मी गुरुचरित्र अवतरणिकेचं रोज वाचन करते. आणि प्रत्येक देवपूजेसाठी किंवा देवाला नमस्कार करताना प्रत्येकाचा एक स्वार्थ असतो. आणि माझाही स्वार्थ एक आहे की हा जो कोरोनाचा काळ आहे तो लवकर जाऊ दे आणि सगळ्यांना अगदी या कठीण काळामध्ये चांगलं धाडस दे आणि प्रत्येक प्रसंगाला धाडसाने प्रत्येकाने तोंड देऊ दे, प्रत्येकाला तेवढी हिंमत येऊ दे. आणि माझा स्वार्थ झाला म्हणजे मागच्या वर्षी मुलगी दहावीला होती आणि ह्यावर्षी मुलगा दहावीला आहे, तर दोघांचं चांगलं अभ्यासाला चित्त लागू दे. कारण की ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांचं अजिबात चित्त लागत नाही. आणि जसं वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये जसा परिसर निर्माण झालेला असतो किंवा जसं ॲटमॉस्फिअर असतं अभ्यासासाठी, तसं घरी मोबाईलवर आपल्याला तशी परिस्थिती तयार करता येत नाही. आणि तरी चालला आहे अभ्यास मुलांचा, तर मुलांचा अभ्यासाला चित्त लागू दे म्हणून मी श्री गुरुचरित्र अवतरणिकेचं रोज वाचन करते सकाळी. आणि तुम्ही पाहिलंच असेल की ते झालेलं आहे. आणि आता मी वळणार आहे स्वयंपाकघराकडे म्हणजे किचनकडे. तर चला बनवूया आज छान आंब्याचा रस आणि पुरी. तर चला तर हे आणले आंबे आणि बदामचा आंबा आहे, त्याच्यातून 2 ते 3 पोरांनी कापून खाल्लेले आहेत. तर याचा आपण छान रस बनवणार आहे. चला तर सगळ्यात आधी मी ते आंबे धुवून घेणार आहे. जेव्हा आंबे घरी आणले तेव्हासुद्धा मी त्यांना मिठाच्या पाण्यात 10 ते 15 मिनटं टाकलेलं होतं. आणि आता परत पुन्हा पाण्याने धुवून घेणार आहे. आणि सध्या कोरोना असो, कोरोना आहे त्याच्यामुळे सध्या प्रत्येक गोष्ट घरात आली म्हणजे ती धुतलीच जाते. पण असं एरवी आंब्यांना पिकवण्यासाठी काही ना काहीतरी पदार्थ किंवा पावडर लावलेलं असतं, त्याच्यामुळे आंबेही धुतलेच जातात. आणि मुलांना धीर नसतो, वस्तू घरात आली म्हणजे त्यांना आधी खायची असते. पण कोरोनामुळे मुलंही शिकलेले आहेत की पहिले सुरुवातीला सगळ्या वस्तू धुतल्या जातील, एक तर 1.5 तास त्या एका ठिकाणी राहतील आणि नंतर मग त्या खायला मिळतील. तर छान असे आंबे धुवून बाजूला काढून घेतलेले आहेत मी. आणि आता बाकीच्या आंब्यांचा रस होईल आणि बाकीचे आंबे जातील फ्रीजमध्ये. तर जे आंबे थोडेसे जास्त पिकलेले आहेत ते मी काढून घेणार आहे आणि जे थोडेसे कडक आहेत की जे आपण कापून खाऊ शकतो ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर कोणी कोणी आंब्याचा रस करताना वेगवेगळी पद्धत वापरतं आणि आमच्या खेडेगावात शक्यतोवर आंबा हा चांगला छान मऊ केला जातो आणि त्याच्यातून डायरेक्ट रस काढला जातो. पण तसा रस मला जास्ती करून जमत नाही किंवा काही आंबे खराब पण निघतात, किडलेले निघतात. आता एवढ्यात नाही पण पावसाळा सुरू झाल्यानंतर तर आंबे खराबच निघतात. तर त्याच्यामुळे मी आधीपासूनच आंबे हे छान कापून घेते आणि कापल्यानंतर मग त्याचा जो आतला भाग आहे तो काढून घेते चमच्याने आणि मग थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्येच मी रस करून घेत असते. आता जे भांडे माझे रात्रीचे धुवून ठेवलेले होते ते छान वाळलेले आहेत, कोरडे झालेले आहेत आणि आता मी ते ट्रॉलींमध्ये ठेवून घेणार आहे. कारण की ओलेच्या ओले जर भांडे आपण लावले तर ट्रॉल्यांमध्ये पण पाणी पडल्यामुळे खराब होतात आणि त्याला गंज लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी रात्रीचे भांडे शक्यतोवर कोरडे होऊ देते किंवा दिवसाचे पण भांडे मी कोरडे होऊ देते. दुपारी जेव्हा चहाची वेळ असते तेव्हा मी ते भांडे लावून घेते. आणि रोज तेच ते कामं करूनसुद्धा कधी कधी कंटाळा येतो, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस राहूनही जातात. तर माझे आता सगळे भांडे लावून झालेले आहेत आणि स्वयंपाकासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या त्या मी बाजूलाच काढून ठेवणार आहे. आणि हे जे छोटे छोटे भांडे आहेत, छोट्या छोट्या तगारे आहेत, तर यांची खूप जास्तीत जास्त ट्रॉलीमध्ये गर्दी होते, त्याच्यामुळे मी आज ते सगळे एकत्र केले आणि एका ठिकाणी ठेवून देत आहे. पण हे परत अजून पुढच्या आठवड्यात जसजसे लागत जातील तसतसे बाहेर येत जातील आणि मग त्यांचा पसारा हा वाढतच जाईल आणि मग एक दिवस परत पुन्हा मला आवरून
असे जागेवर ठेवावे लागते। तर तुमचं सुद्धा असंच होत असेल। आपण स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात, ठरवल्याप्रमाणे होतातही, पण काही गोष्टी अशा असतात की त्या ठरवल्याप्रमाणे कधीच होत नाही आणि आपल्याला खूप जास्त पसारा झाल्यानंतर आठवण येते की आपण हे असं करणार होतो। प्रत्येकाच्याच बाबतीत होत असेल असं, माझ्या तर बाबतीत असंच होतं। तर भांडे रचून झालेले आहेत, गॅसवट्यावर थोडंफार पाणी पडलेलं आहे ते पण मी लागलेच आवरून घेणार आहे। आणि एका भांड्यामध्ये किंवा मोठी जी गंजी आहे त्याच्यामध्ये मी पाणी काढून घेते, कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला जसजसं पाणी लागतं तसतसं मशीनचा नळ चालू करायला काही होत नाही, किंवा नळही खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे एका मोठ्या भांड्यात पाणी काढून घेते। किंवा जर आपल्याकडे हंडा असेल तर हंडा कळशी असं भरून ठेवते, पण माझ्याकडे कळशी नाही आहे। तर सांगितल्याप्रमाणे परत पुन्हा जाळीचा असा टप निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ताठर किंवा कडक असे आंबे काढून घेते। आणि ज्या आंब्यांचा मला रस करायचा आहे त्या आंबे मी परत पुन्हा त्या छोट्या भांड्यात ठेवून घेते। तर एका याच्याने ती परात पण म्हणू शकतो, कारण की मी सुरुवातीला जेव्हा ते भांडं घेतलं तेव्हा मी त्याची कणिक भिजण्यासाठी उपयोग करत होती, पण त्याला खूप खाचेखोचे आहेत आणि जास्तीच डिझाईन असल्यामुळे त्याच्यात कणिक फार अडकून जायची, त्याच्यामुळे मी ते त्याच्यामध्ये कणिक भिजणं बंद केलं। तर अशा पद्धतीने मी रस करते, पूर्ण आंबा मी आधी कापून घेते, मग त्याच्यामुळे जो खराब भाग असतो तो पण आपल्याला दिसतो। आणि आपण जर आंबा चोळून घेतला किंवा मऊ करून घेतला आणि त्याचा जर रस केला तर आपल्याला जो किडलेला भाग असतो तो काढताही येत नाही, त्याच्यामुळे हा जो असा आंबा आहे तो जर आपण कापून घेतला तर किडका भाग आपल्याला लगेच काढता येतो। आणि आंबा अशी गोष्ट आहे की तो कुठलाही प्रकार असो, आंब्याच्या भरपूर प्रकार आहेत, कुठलाही प्रकार असो, पण आंबा म्हटला म्हणजे तिथे नाईलाज होतो प्रत्येकाचा, कारण की आंबा हे फळ फक्त सीझनेबल आहे आणि सीझनच्या नंतरही येतात आंबे, पण त्याची सीझनला जो आंबा येतो त्याची चव नसते। आणि आमच्या आजोळी तर आम्ही ज्या छोट्या गावठी कैऱ्या असतात त्या छान आपला जो बैलांना चारा खाऊ घालतो त्याला कुट्टी म्हणतात, ते छान अशा मोठमोठ्या टपांमध्ये कुट्टी टाकून त्याच्यात गावठी कैऱ्या आमची आजी छान दाबून द्यायची आणि 8 ते 10 दिवस ठेवल्यानंतर इतके छान आंबे आणि आम्ही ते खाण्याचा आनंद इतका घेत असायचो की दिवसातून 10 आंबे खाल्ले तरी मनही भरायचं नाही आणि त्रासही व्हायचा नाही। तर गेले ते दिवस आणि आता आंब्याचा रस माझा करून झालेला आहे। मी याच्यातच थोडीशी साखर टाकून देते जेव्हा मिक्सरला फिरवते तेव्हा, कारण की नंतरून जी साखर आपण टाकतो रसमध्ये ती खूप दाताखाली येते आणि अगदीच कचकच अशी लागते, त्याच्यामुळे मला अजिबात आवडत नाही। आणि मग मी त्याच्यामुळे रसमध्येच साखर टाकून देते आणि मग मिक्सरला लावते। तर रस करून झालेला आहे आणि रस गेलेला आहे फ्रीजमध्ये, कारण की जेवणाच्या वेळेपर्यंत खूप छान गार होऊन जाईल म्हणून मी सगळ्यात आधी रस केला आणि फ्रीजमध्ये ठेवला। तर भाजी सापडतच नव्हती, काय भाजी करायची डोकंच चालत नव्हतं माझं, मग त्याच्यामुळे मी करणार आहे बाजरीचे वडे। आणि बऱ्याच जणांना समजणार नाही बाजरीचे वडे, आणि जे आमचे खानदेशी आहेत त्यांना बाजरीचे वडे लगेच समजतील। तर आपली खाण्याची जी ज्वारी असते, बाजरी असते, दादर असते, त्याच्यातलीच ही बाजरी, आणि बाजरी भिजू घालून आपण तिचा छान असा चिक काढायचा असतो आणि त्याच्यामध्ये सगळं लसूण वगैरे टाकून, चटणी टाकून, कोथिंबीर टाकून ते पीठ शिजवायचं असतं आणि झारे असतात, झाऱ्यांनी झारायचे असतात, त्याला आपण बाजरीचे वडे म्हणतो। आणि जवळजवळ 2 कांदे, जेवढा आपण कांदा घातला तेवढी ही भाजी खूप छान लागते। आणि वड्यांना सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकतात की कांदे कापायचं काम माझं एवढं सोपं झालेलं आहे, जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून मी ही आणलेली वस्तू, त्याला आपण ऑनियन चॉपर पण म्हणू शकतात। तर कांदे कापण्याचं अगदी इझिली काम माझं होत असतं,
आणि त्याच्यामुळे दोनच्या ठिकाणी तीनही कांदे कापावे लागले तरी मला जास्त काकू वाटत नाही. आणि कांदे कापून झालेले आहेत बारीक. आता मी भिजणार आहे पुऱ्यांची कणिक, तर त्याच्यामध्ये मी थोडंशा ओवा टाकला आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, आणि अगदी माझा घरचाच मी रवा तयार केलेला होता तो रवासुद्धा टाकलेला आहे. तर रवा टाकल्यामुळे पुरी ही खूप छान क्रंची येते. आपण बट्ट्या करतो, बट्ट्यांमध्ये सुद्धा रवा जर टाकला तर खूप छान बट्टी येते, मऊ येते. तर थोडं थोडं पाणी टाकून पुऱ्यांची कणिक मी भिजून घेणार आहे. आणि पुऱ्यांची कणिक ही थोडीशी घट्टच भिजायची असते, कारण की एक एक पुरी लाटायची असते, आणि पुरीची कणिक जर आपण आधीच मऊ भिजली तर ती शेवटच्या पुरीपर्यंत खूप जास्त मऊ होत जाते आणि पुरीचा आकारही व्यवस्थित येत नाही. तर माझी कणिकही भिजून झालेली आहे. तर बाहेर खूप सुंदर पक्षाचा आवाज येतो आहे, तर माहीत नाही तो त्याच्यात कॅप्चर होतो की नाही, पण मी व्हॉइस ओव्हर करताना मला खूप जोरजोरात त्या पक्षाचा आवाज येत होता, त्याच्यामुळेच मी 5 मिनटं थांबली. तर कणिक भिजून झालेली आहे आणि आता करणार आहे मी भाजी. तर भाजीसाठी 2 ते 3 पळ्या तेल मी चम्मच म्हणू शकतो, हा आमच्या भाषेमध्ये पळीच म्हणतो. तर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, आणि वाऱ्यामुळे कढीपत्त्याची बऱ्याचपैकी मोठी फांदी खाली पडल्यामुळे मी ते कढीपत्ते स्टोअर केलेले म्हणून ते कोरडे झाले, नाहीतर एरवी असे मी ताजेच कढीपत्ता वापरते, कारण की माझ्या दाराशीच कढीपत्त्याचं झाड आहे. पण वादळामुळे थोडंसं ती फांदी एक बऱ्याचपैकी खाली वाकली होती त्याच्यामुळे. तर त्याच्यात मी आलं आणि लसूणची पेस्ट आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा कुटून घेतलेलं होतं ते टाकलं. नंतर कांदा टाकलेला आहे आणि कांदा थोडासा लाल होण्यासाठी मी त्याच्यात थोडंसं मीठही टाकणार आहे, कारण की आपण कांदा परतताना त्याच्यात जर मीठ टाकलं तर कांदेही लवकर वळतात. तर त्याच्यात मी 2 चमचा चटणी टाकलेली आहे, रसगुल्ला आणि चपाटा अशी मिक्स चटणी आहे माझ्याकडे, ती मी वापरते. थोडीशी हळद टाकली, थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे आणि हे आहेत वडे. मी कणिक भिजण्याच्या आधी हे पाण्यात टाकलेले होते, त्याच्यामुळे खूप छान मऊ झालेले आहे. आणि जेव्हा कांदे कढईत टाकले तेव्हा मी एका गाळण ते वडे काढून घेतले होते की जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल. आणि वड्यांची भाजी खाऊन कोणाकोणाला काय काय आठवत असेल माहीत नाही, आम्ही खेड्यात राहतो त्याच्यामुळे आम्हाला मनसोक्त या गोष्टींचा आनंद घेता येतो. पण जे माझे मित्रमैत्रिणी शहरात गेलेले आहेत किंवा जे नातेवाईक आहेत जे खेडं सोडून शहरात गेलेले आहेत, तर माहीत नाही त्यांना ही भाजी खायला मिळते का नाही. तर ही भाजी पाहून मला नक्की रिप्लाय करा तुमच्या कोणकोणत्या आठवणी जाग्या झाल्या ते. तर हे बाजरीचे वडे आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तर आताचे मुलं शाळेत जाताना काजू बदाम मनुके चॉकलेट असं खिशात घेऊन जाता. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा बाजरीचे वडे शेंगदाणे कुरडईचे तार असे खिशामध्ये घेऊन जात असो आणि तोच आमचा खाऊ असायचा. तर ह्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत त्या नक्की आठवणीने सांगा. आणि शाळेमध्ये असताना चिंचा बोरं ह्याच गोष्टी जास्ती करून खाऊ म्हणून असायच्या. तर भाजीमध्ये कोथिंबीर टाकून भाजी मी आता साईडला ठेवली आहे. नंतर कणिकचे असे 4 गोळे करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे पुरींसाठी गोळे मी करून घेते. इतर वेळी मी लाटून देते आणि माझी मुलगी पुऱ्या काढून घेत असते. पण सध्या ऑनलाईन क्लास असतात त्याच्यामुळे 9लाच माईचा क्लास चालू होतो, त्याच्यामुळे तिची शक्यतोवर हेल्प मला आता जास्त होत नाही, कारण की अभ्यास पण खूप असतो आणि मोबाईलमुळे जास्तीत जास्त डिस्टर्ब होत असते त्याच्यामुळे. तर तेल टाकलं आहे की नाही म्हणून पाहण्यासाठी मी एक कुरडई टाकलेली आहे. आणि कुरडई ही गव्हाच्या चिकापासून केली जाते. तर पाहिन मी पुढे कुरडईचा सुद्धा एक व्हिडिओ करेल. आणि जसे बाजरीचे वडे केले किंवा सगळा सामान मी केलेला आहे, नागलीचे पापड उडदाचे पापड
बाजरीचे वडे, मटमुकचे वडे, नंतर वेपर्स, भरपूर सामान केलेलं आहे. तर त्याचासुद्धा मी कधीतरी व्हिडिओ नक्की काढेल. तर पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, सॉरी एक एक पुरी मी लाटून घेणार आहे आणि एक एक दोन दोन तळून पण घेणार आहे. कारण की आपण जर जास्तीच्या पुऱ्या लाटून ठेवल्या तर त्या एकमेकांना चिकटून जातात, त्याच्यामुळे लागलीच मी दोन दोन तीन तीन लाटते आणि दोन दोन तीन तीन तळूनही घेते. पण किचनमध्ये तळणाचा वास आणि हवेशीर किचन असलं तरीसुद्धा तळणाचा वास हा किचनमध्ये पसरतोच, आणि त्याच्यामुळे तळायचं काम करायचं म्हटलं की फार जीवावर येते. तर एक एक दोन दोन पुऱ्या मी लाटून घेते आणि तळूनही घेते. मग घरातल्या बाकीच्यांना खूप लाल झालेल्या पुऱ्या आवडतात, तर बाकीच्यांना जास्त लाल झालेल्या पुऱ्या आवडत नाही. तर पुऱ्या पण लाटून झालेल्या आहेत माझ्यावाल्या. आणि हे आहे आजचं माझं ताट, आणि हे ताट मला एका लग्नाचं गिफ्ट मिळालेलं आहे, आणि ते ताटसुद्धा मी आता वापरायला काढून घेतलेलं आहे. आणि मला खूप जास्त आवडतं कारण की वाढण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे, त्याच्यात आपण सगळ्या वस्तू व्यवस्थित भाऊ घालू शकतो. तर रस एका बाजूला, भाजी एका बाजूला, पोळ्या किंवा पुरी, भाजी असेल तर पोळी, आणि पापड, लोणचं, कांदा, लिंबू ठेवायला हे ताट खूप छान आहे. तर माझा आजचा ताट करून झालेलं आहे. आणि तुम्हाला आजचा माझा स्वयंपाक कसा वाटला, नंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपला खानदेशी आणि खेड्यातला व्हिडिओ आहे, खेड्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या खेड्यातले काही लोक शहरात गेलेले असतील तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवायला किंवा शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आम्हाला असे असे व्हिडिओ पाहायला आवडतील, तर मी तुमच्यासाठी ते नक्की करेल. तर ताट पाहून आताही माझ्या तोंडात पाणी सुटतं आहे, कारण की आम्ही जेवणाचा आनंद तर पोटभर घेतलेला आहे, पण रस पुरी पाहून आणि बाजरीचे वडे पाहून तर बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटेल. तर चला पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येईल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.